स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण शिवकालीन इतिहास या व्हिडिओमध्ये एक ते एकोणपन्नास प्रश्न पाहिले होते तर या व्हिडिओमध्ये आपण शिवकालीन इतिहासाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक पन्नासावा आहे शिवराया आपली माणसे घेऊन शिरले तर शिवराया आपली माणसे घेऊन जी वरात निघाली होती त्या वरातीमध्ये शिरले होते नंतर प्रश्न क्रमांक एक्कावनवा आहे औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगाबरोबर कोणाला पाठवले होते तर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगाबरोबर दिलेर खान या सरदाराला पाठवले होते नंतर प्रश्न क्रमांक बावनवा आहे बघा पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता तर पुरंदर या किल्ल्याचा किल्लेदार हा मुरारबाजी होता नंतरचा प्रश्न क्रमांक त्रेपन्नवा आहे बघा की माघार घेतलेले मुघलांचे सैन्य कोठे पळत सुटले तर माघार घेतलेले मुघलांचे सैन्य हे दिलेर खानाच्या छावणीकडे पळत सुटले होते प्रश्न क्रमांक चोपन्नवा आहे बघा की मुरारबाजीचा पराक्रम पाहून कोण थक्क झालं होतं तर मुरारबाजीचा पराक्रम पाहून दिलेर खान थक्क झाला होता नंतरचा पंचावन्नवा प्रश्न आहे धूर्त जयसिंगाने शिवरायांना काय सांगितले तर धूर्त जयसिंगाने शिवरायांना तह करण्यासाठी सांगितले होते नंतर प्रश्न क्रमांक छप्पनवा आहे बादशहाच्या कैदेतून सुटल्यावर संभाजीराजांना कोठे ठेवलं होतं तर बादशहाच्या कैदून सुटल्यानंतर संभाजीराजांना मथुरा या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं नंतर बघा प्रश्न क्रमांक वा आहे की शिवरायांचे औषध आणायला जातो म्हणून कोण कोण निसटलं होतं तर शिवरायांचे औषध आणायला जातो म्हणून फिरोज फरजन आणि मदारी मूहेतर हे दोघेही निसटले होते म्हणजे पर्याय क्रमांक चार असं त्याचं चा उत्तर येईल नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नवा आहे बघा की कोंडाणा किल्ला खालीलपैकी कोणाच्या ताब्यात होता तर कोंडाणा जा कोंडाणा हा जो किल्ला होता तो मुघलांच्या ताब्यामध्ये होता नंतरचा प्रश्न आहे कोंडाणा सर करण्यासाठी राजांनी कोणाची निवड केली होती तर कोंडाणा सर किल्ल्यासाठी राजांनी तानाजीची निवड केली होती नंतरचा साठवा प्रश्न आहे बघा की तानाजी मालुसरे कोणत्या गावचे रहिवाशी होते तर तानाजी मालुसरे हे उमरठे या गावचे रहिवाशी होते त्याच्यानंतरचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला एकसष्टवा आधी लगन कोंडाण्याचे हे उद्गार कोणाचे आहेत तर हे उद्गार आहेत तानाजीचे प्रश्न क्रमांक एकसष्ट येईल चा चार नंतर बासष्टवा प्रश्न पहा कोंडाण्या किल्ल्यावरील दोर कोणी कापले तर कोंडाण्या किल्ल्यावरील दोर कापले होते सूर्याजीनं ब प्रश्न क्रमांक बासष्टचं चा उत्तर येईल चार नंतर बघा त्रेसष्टवा प्रश्न आहे गड आला पण सिंह गेला हे उद्गार कोणाचे आहेत तर हे उद्गार आहेत शिवराया यांचे नंतरचा प्रश्न पाहायचा आपल्याला चौसष्टवा शिवरायांनी कोंडाण्याचे नाव बदलून काय ठेवले तर शिवाजी महाराजांनी कोंडाण्याचं नाव बदलून ठेवलं होतं सिंहगड नंतर प्रश्न क्रमांक पासष्ट पाहिजे आपल्याला की तानाजींनी किती मावळ्यांच्या सहाय्याने कोंडाणा सर केला होता तर तानाजींनी तीनशे मावळ्यां सॉरी तीनशे मावळ्यांच्या सहकार्याने काय केला होता कोंडाणा सर केला होता पर्याय क्रमांक एक हे पासष्टचं बरोबर उत्तर आहे तीनशे माळ्यांच्या सहाय्याने कोंडाना सर केला होता नंतर सासष्टवा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला शिवरायांच्या राज्यभिक्षकाचे पौरोहित्य कोणी केले होते तर काशीच्या पंडित गागाभट्ट यांनी शिवरायाच्या राज्यभिक्षक भिक्षकाचे पौरोहित्य केले होते प्रश्न क्रमांक सदुसष्टवा बघा की शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची के निवड केली तर रायगड या किल्ल्याची निवड केली होती प्रश्न क्रमांक अडुसष्ट बघा की शिवरायांचे राजसिंहासन कोणत्या धातूचे होते तर शिवरायांचे राजसिंहासन हे सुवर्ण म्हणजे सोन्याच्या धातूचे होते प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बघा शिव शिवराज्यभिषेक कोणत्या साली झाला होता तर शिवराज्यभिषेक हा सण सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेला होता प्रश्न क्रमांक सत्तर बघा शिवरायांनी राज्यकारभाराची विभागणी किती खात्यामध्ये केली होती तर शिवरा शिवाजी महाराजांनी राज्यकारभाज राज्यकारभाराची विभागणी आठ खात्यामध्ये केली होती नंतरचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला एकाहत्तरवा की शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते होते तर शिवाजी महाराजांच्या सैन्याचे मुख्य विभाग होते बघा पायदळ आणि घोडदळ असे होते नंतर प्रश्न क्रमांक बहात्तर शिवरायांच्या पायदळ सैन्याच्या प्रमुखाला काय म्हणत असत तर शिवरायांच्या पायदळ प्रमुखाच्या सैन्याच्या प्रमुखास सर सरनोबत असं म्हटलं जायचं प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बघा शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात आमात्य कोण होते तर रामकृष्ण निळकंठ मुजुमदार हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये आमात्य होते नंतरचा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बघा सेनापती कोण होते तर हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सेनापती होते नंतरचा आपला प्रश्न पाहायचा आहे पंच्याहत्तरवा की अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण होते तर अण्णोजी दत्ते हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव होते नंतर प्रश्न क्रमांक शहात्तरवा पाहायचा आहे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये किती किल्ले होते तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकूण तीनशे किल्ले होते प्रश्न क्रमांक सत्याहत्तर बघा सुभ्याच्या अधिकाऱ्याला खालीलपैकी काय म्हणतात तर सुभ्याच्या अधिकाऱ्याला प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पाहायचं आपल्याला सुभ्याच्या अधिकाऱ्याला खालीलपैकी काय म्हणतात तर त्याचं उत्तर येईल सुभेदार असे म्हटले जाते नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर पहा परागण्याच्या अधिकाऱ्यास काय म्हणतात तर जो परागणार असतो त्याच्या अधिकाऱ्याला किल्ले हवल सॉरी प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर काय आहे परागण्याच्या अधिकाऱ्यास काय म्हणतात तर याचं उत्तर येईल दोन परागण्याच्या अधिकाऱ्यास हवलदार असे म्हटले जाते तर उत्तर चौत्तरील बघा दोन नंतर एकोणऐंशी प्रश्न बघा व्यंकोजी शिवरायांशी कसा वागत असे तर व्यंकोजी हा शिवरायांशी फटकून वागत असे नंतर प्रश्न क्रमांक ऐंशी पहा कुतुबशाहीची राजधानी कोणती होती तर कुतुबशाहीची राजधानी गोवळकोंडा ही होती प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी शिवरायांनी व्यंकोजींना कोणता प्रदेश दिला होता तर शिवरायांनी व्यंकोजींना जिंजीच्या आसपासचा प्रदेश दिलेला होता नंतर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी वा बघा शिवरायांनी शक्ती कमी पडल्यास कशाचा उपयोग केला होता तर शिवरायांनी शक्ती कमी पडल्यास युक्तीचा उपयोग केला होता प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी पहा खालीलपैकी असत्य विधा विधान आपल्याला ओळखायचं आहे तर त्र्याऐंशीचं बघा सैन्याजवळ किंवा शत्रूजवळ तोफा नव्हत्या हे असत्य विधान आहे मुघलाजवळ सैन्यांच्या तोफा होत्या नंतर चौऱ्याऐंशी व बघा खालीलपैकी कोणास प्रतिशिवाजी म्हणत असत तर नेताजी पालकर याला प्रतिशिवाजी असं म्हटलं जायचं नंतरचा प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बघा नेताजी पालकर हिंदू धर्मातून धर्मांतर कोणी केलं होतं तर याचं उत्तर आहे आदिलशहा यानं नेताजी पालकरचं हिंदू धर्मातून धर्मांतरण केलं होतं प्रश्न क्रमांक शहाऐंशी शिवरायांनी कोणत्या संतांचा बहुमान केला तर रामदास व तुकाराम या संतांचा बहुमान केला प्रश्न क्रमांक सत्याऐंशी हिंदवी स्वराज्य हे कोणाचे स्वप्न होते तर प्रश्न क्रमांक सत्याऐंशीचं उत्तर आहे शिवराया यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वप्न होतं प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहे शिवरायांनी मंदिराप्रमाणेच खालीलपैकी कशाचे रक्षण केले तर शिवरायांनी मंदिराप्रमाणेच मशिदीचे सुद्धा संरक्षण केले होते तर बघा हे होते इतिहासकालीन शिवकालीन इतिहासाचे प्रश्न हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद